जय महाराष्ट्र। मी तन्मय टिल्लू। जगभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत वर्ल्ड 20 मधून। सुरुवात करूयात वर्ल्ड 20 ला। काश्मीर बरोबरच इतर सर्व मुद्द्यांवर भारतासोबत असलेले वाद खेळीमेळीच्या वातावरणात मिटवण्याची इच्छा व्यक्त करताना पाकिस्ताननं भारतासमोर मैत्रीचा हात केलाय। सिंधू पाणी करार मोडून पाकिस्तानला पाणी न देण्याचा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर पाकिस्तानला उशिरा शहाणपण सुचलंय। रशिया, चीन आणि पाकिस्तान इसिसच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या तालिबानचा वापर करून घेण्यासाठी एकत्र आलेत, मात्र त्यामुळे भारतासोबत रशियाचे असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवर विपरीत परिणाम होणार आहेत। संशयित 3 अतिरेक्यांनी शिनजियांग प्रांतातील कॅराकॅक्स येथे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयावर कार धडकवून घडलेल्या स्फोटात 2 जण ठार झालेत। नंतर हल्लेखोरांना पोलिसांनी ठार मारले। हल्लेखोरांनी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकाला ठार मारलं तर 3 जणांनी जखमी केलं, असं वृत्त सरकारी वृत्तसंस्थेनं दिलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 340 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करणाऱ्या अणुप्रकल्पाचे बुधवारी उद्घाटन केलं। पाकिस्तानातील मियाओनविली जिल्ह्यात अणुप्रकल्पाचं ठिकाण असून चष्मा 3 असं या प्रकल्पाचं नाव देण्यात आलंय, अशी माहिती रेडिओ पाकिस्तान या पाकिस्तानी रेडिओ वाहिनीने दिली आहे। चीननं बुलेट ट्रेनचे जाळे वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 2020 पर्यंत देशातील 80% शहरांना बुलेट ट्रेननं जोडण्यात येणार आहे, अर्थात हा पल्ला 30,000 किलोमीटरचा असेल। सध्या देशात 20,000 किलोमीटर जलदगती रेल्वेची सेवा उपलब्ध आहे, त्यात आणखी 10,000 किलोमीटरची भर पडणार आहे। त्यासाठी सर्व प्रकारची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। चीनच्या मानवरहित पाणबुडी यंत्रांची नुकतीच सागरतळाशी यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। प्रशांत महासागरात 10,000 मीटर खोल ही चाचणी करण्यात आल्याची माहिती संशोधकांनी दिली। जगातील सर्वाधिक खोल असलेल्या मरीना ट्रेंच भागात ही चाचणी घेण्यात आली। सिरियाचे शासन व बंडखोरांमध्ये झालेले युद्धबंदी करारास मान्यता देण्यात आली असून गुरुवारी रात्री 10 वाजेपासून युद्धबंदी अंमलात आली आहे। युद्धबंदीचा करार झाला असल्याची घोषणा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केली, तर त्यांची खातरजमा तुर्कीतर्फे करण्यात आली आहे। दहशतवादी मसूद अझहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैसे मोहम्मद संबंधी चीन येत्या काही दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। चीननं घेतलेल्या निर्णयाच्या आधारावर भारत पुढचं पाऊल उचलणार आहे। चीननं 31 मार्च रोजी मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यापासून रोखलं होतं। मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रसंघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीननं विरोध केला होता। ट्विटरवर एखादं ट्विट केलं आणि त्यात काही चुकलं असेल तर ट्विट डिलीट करणं हा एकमेव पर्याय होता। एडिटची सुविधा नसल्यानं अनेकदा ट्विट्स डिलीटच करावं लागत असे, पण लवकरच ही समस्या सुटणार असून ट्विटरकरांना ट्विट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे। पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या संघटनेच्या 2 उच्चपदस्थ नेत्यांना अमेरिकेनं जागतिक दहशतवादी घोषित केलं असून संघटनेच्या विद्यार्थी शाखेवर निर्बंध लागू केलेत। 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या या दहशतवादी संघटनेभोवती आशारितनं फास आवळण्यात आला आहे। अमेरिकेच्या अर्थ खात्यानं मोहम्मद सरवर आणि शाहिद महमूद यांना जागतिक दहशतवादी जाहीर केलंय। लष्करचे हे दोन्ही नेते सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहेत। अफगाणिस्तानातील शीख समुदायाच्या प्रमुखाची अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली। गेल्या 3 महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे। लाला देल सेओज असे मृताचे नाव असून हाजी गुलिस्तान कोची हमान भागात ही घटना घडल्याचं टोलो वाहिनीकडून सांगण्यात आलंय। शहरात झालेल्या स्फोटात अफगाणमधील खासदारासहित 3 जण जखमी झालेत। गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींवर वारंवार हल्ले होत आहेत। बमियान प्रांतातील खासदार फाकुरी बेहिस्ती यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाहीये। फाकुरी बेहिस्ती संसदेत जात असताना रस्त्यामध्ये त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला। बांगलादेशमध्ये नववर्षाच्या जल्लोषादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या 5 संशयितांना अटक केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलीस प्रमुखांनी दिली आहे। हे संशयित जमातुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे।
अभिनेत्री कॅरी फिशर यांच्या निधनानंतर त्या धक्क्यानं दुसऱ्याच दिवशी त्यांची आई ज्येष्ठ अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स यांनीही जगाचा निरोप घेतला. 1950 आणि 1960 दशकात हॉलिवूडच्या मेगा स्टार म्हणून गाजलेल्या अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स यांचे गुरुवारी निधन झालं. रेनॉल्ड्स 84 वर्षांच्या होत्या. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड होण्याची निश्चिती झाली आहे. याआधी 64 वर्षीय खुर्शीद शहा यांच्याकडे ही जबाबदारी होती. आता ते 28 वर्षीय बिलावल भुट्टो यांचे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. चिली देशाची राजधानी असलेल्या सेंडियागो शहरापासून 300 किलोमीटर अंतरावर पेना ब्लांका नावाचे गाव आहे. स्थानिकांनी येथे उंच भागात मोठमोठ्या जाळ्या लावल्यात. वातावरणात धुके असताना तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या जाळ्यांवर पाण्याचे थेंब तयार होतात. तेथेच लावलेल्या पाईपमध्ये उतरून हे पाणी टाकीत पोहोचतं. 140 चौरस मीटर परिसरात ही यंत्रणा उभारली असून यामुळे दिवसभरात 840 लिटर पाणी गोळा होत आहे. अफगाणिस्तानच्या काही भागात अजूनही महिलांवर कठोर निर्बंध आहेत. या निर्बंधांचं उल्लंघन होताच महिलांच्या बाबतीत प्रौढ्याची परिसीमा गाठली जाते. अफगाणिस्तानातील दुर्गम लात्ती गावात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या गावातील एक महिला एकटी बाजारात आली म्हणून सशस्त्र हल्लेखोरांनी महिलेचा शिरच्छेद केला. आण्विक पुरवठा दर गटाचे सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या भारताला दिलासा मिळाला. एनएसजीमध्ये भारताला प्रवेश मिळावा यासाठी मसुदा तयार केला जातोय. या गटात पाकिस्तानला संधी न देण्याच्या भूमिका घेण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनचं असं म्हणणं आहे. हे वर्ष 1 सेकंदानं मोठं असणार आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जागतिक घड्याळात 1 लीप सेकंदाची भर घातल्यामुळे हे वर्ष 1 सेकंदानं वाढलं आहे. वॉशिंग्टनमधील अमेरिकेची नौदलाच्या वेधशाळेतील मास्टर क्लॉक केंद्रातील समन्वित जागतिक वेळेनुसार 23:49 व 59 सेकंद एका अतिरिक्त सेकंदाची भर घातली जाईल. भारतीय प्रमाण वेळेत 1 जानेवारी रोजी पहाटे 1 सेकंदांची वाढीव भर पडेल. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅकिंगच्या माध्यमातून घुसखोरी करणाऱ्या रशियाविरोधात अमेरिकेनं कारवाईचे पहिले पाऊल उचललंय. अमेरिकेनं रशियन दूतावासातील 35 राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचा आदेश दिलाय. हे राजनैतिक अधिकारी गुप्तचराचे काम करत असल्याचं त्यांना अमेरिकेत सोडण्यास सांगितल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. तर वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.